आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. जयदेव, जयदेव बद्दल बोलतीये मी. दुसरं कोणी आलं होतं का त्याच्याशिवाय इथे? नाही ना. काय भाऊजी, तुम्ही एवढं सगळं केलं त्याच्यासाठी, त्याने तुमचे आभार मानायचे सोडून तुम्हाला धमक्या दिल्यात आणि तुम्ही ऐकून घेतले, काहीच का बोलला नाही त्याला? हा वहिनी, त्याच्या जागी जर मी असतो ना तर मी सुद्धा असाच वागलो असतो. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? वहिनी, आपल्या माणसांसाठी ना आपली काही कर्तव्य असतात, तो त्याची अशी कर्तव्य पार पाडतो. तो मला इतका का बोलला, तो माझ्यावर का चिडला, या प्रश्नांची उत्तर तुला तेव्हाच कळेल जेव्हा तुला कळेल की अंबिकाच्या लग्नात नेमकं काय घडलं होत. हे ज्या दिवशी तुला कळेल तेव्हा तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, त्याच्या बोलण्याचा अर्थ लागेल. नाही नाही, पण एवढं चिडण्यासारखं काय घडलं? काय बरं वाटतं ना शेखर? आणि काय ग, कशाला बोलत बसतेस त्याच्याशी? तुला कळत नाही त्याला आरामाची गरज येते? अग आई, मी बरा आहे आता. कोण आलं होतं मगाशी? हा नाही, मी इथून जाताना पाहिलं. अग तो जयदेव राजे शिर्के. काय झालं? कुठे काय, जस्ट विचारलं. अरे बाकी काही नाही. म्हणजे माझा संशय खरा ठरला तर मला जो वाटत होता तो जयदेव हाच आहे. ओ मामा, किती उदास बसल्या बरं दोघं तुम्ही. तुम्हीच असा आव सांगाळणार, आम्ही काय करायचं बरं? अरे जयाला सोडायसाठी काही नाही केलं, लय प्रयत्न केले, पोलिसांनी विनंती केल्या, कुणाकुणाला फोन केलं, पर पदरात काय पडलं? काहीच नाही. अंबू शांतू, अगं तुझा मामा जिवंत आहे तोपर्यंत तू काय काळजी करू नकोस. तुझ्या अण्णा दादाला असं सोडून आण तुम्ही. गप गप बघू, रडू नकोस गप. मामा, माझा अण्णा दादा कवा येणार रे घरला? मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. आणि मी अभि, तिच्या मुळ उजळ दारी मंद मंद दिवा, शिकविल गान त्याना रोज गाई रावा. बाबा साठी बहीण बाई, बहिणी साठी भाऊ राया, दोघात दाटलेली आभाळाची माया. अगे अंबो, आता मी आलोय ना, आता रडायला काय झालं? अण्णा दादा मला माफ कर, मी चुकले.
माझ्यामुळे तुला तुरुंगात जावं लागलं. अगे अंबु असं काय बी नाही, आधी ओशा डोक्यातनं काढून टाक. अगं तुझी काय बी चूक नाही ग, माझ्या बहिणीच्या वाट्याला जाणाऱ्याची वाट मोकळी करायला लागणार आहेस का नाही, तुझी काय बी चूक नाही. जर समज जया आजी जया माझ्या लेकरा आलास लय बरं वाटलं बघ. अरे किती वाट बघत्या, आता येशील मग येशील म्हणून. मा काही झालं ना आता त्या जयदेवला नाही सोडायचं, बदला तर घ्यायचाच. कमाल आहे ना, इतक्या वर्षांनी नियतीने हे सगळं घडवून आले. शेखरदादाच त्याला भेटणं, आपण इथे येणं, आपल्याला तो भेटणं, हे सगळं नियतीनं घडवून आले. हीच संधी आहे मा, त्या जयदेवला अशी अद्दल घडवू ना की आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. तुरुंगात खडी फोडायला पाठवू त्याला. चूक चुकीच बोलतीयस, मग काय तू त्याला असंच सोडून देणार आहे ना? बदला तर घ्यायचा. माशाला फिश टँक मध्ये ठेवण्यात कसली मज्जा ग. मज्जा तर तेव्हा आहे माशाला पाण्याच्या बाहेर काढायचा आणि तडफडताना बघायचा, त्याला इतका त्रास द्यायचा कि त्याला जाणीव झाली पाहिजे कि त्याने आपल्या शिववैरी घेऊन चूक केली आहे. जखमेवर मलम नाही लावायचं, मीठ चोळायचं आपण. रोज रोज थोडा थोडा मेला पाहिजे, तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. पण हा तुझा दादा, दादाने जबाब फिरवला ना, त्यानं हे का केलं माहिती आहे का तुला? का? कारण त्याचं त्या जयदेवच्या बहिणीवर प्रेम आहे. काय? हो, त्या बहिणीनं सांगितलं मला. माया, त्या जयदेवला आपल्या पायातलं पायतन बनवून ठेवायचं असेल ना, तर त्यावर एकच उपाय. काय? जयदेवच्या बहिणीच शेखर सोबत लग्न. मग काय बोलतेस तू, लग्न? जयदेवच्या बहिणीच शेखर सोबत लग्न व्हायलाच हवं आणि ते आपण घडवून आणायचं. कळत? आपण जयदेव माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस ना तू, माझ्या जावयाला जेलमध्ये टाकलं, त्याच्या विरोधात उभा राहिलास ना. नाही तुला माझ्या तालावर ता ता हय्या करायला लावलं ना,
तर नाव शालिनी लावणार नाही. सासूबाई या वगात. जावई बापू. आओ या की असं परक्यासारखं काय विचारताय? तुमचंच घर आहे. ओय मंग्या जा खुर्च्या घे जा. नाना राघव आत्या या की आत्या. जया तू घरला गावा आलास म्हणजे तू येणार होतास. तू सुटून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग होती. नाना तुमचा प्लॅन लय भारी होता. आयडिया जाम आवडले आपल्याला. बरं आता काय इथंच बोलत बसणार काय? या की आत्या. आजी नमस्कार करतो. करतो पाठ वरी ना त्याच. जया पोलीस स्टेशन मध्ये त्याने काही तुला त्रास दिला नाही ना? ते नवीन इन्स्पेक्टर बी एन जरा तावात होत रे म्हणून म्हटलं. नाही नाही काय नाही केलं त्याने. जया तुला घरी बघून आत्ता कुठं बरं वाटलं बघ. आत्ता जरा जीव भांड्यात पडला. तू नव्हतास तर या आंबीनं रडून रडून घर डोक्यावर घेतलं. तर हे सगळं त्या शेखरमुळेच झालंय. त्याच्यामुळेच माझ्या जयाला अटक झाली. त्याच कधी भलं होणार नाही. लोकांचं वाईट करणाऱ्याला देव कवाच माफ करत नाही. आजी तुम्ही काय बी काळजी करू नका. त्याचा बंदोबस्त केलाय आम्ही म्हणून तर जया आज घरात आहे. मजी म्हणजे त्या शेखरच्या जबाबावर जयाचं सुटणं अवलंबून होत. मग आम्ही म्हटलं डायरेक्ट त्यालाच भेटूया. काढली गाडी आणि गेलो त्याच्याकडे आणि त्याला समजावून सांगितलं आमच्या भाषेत. मग काय ऐकायलाच लागलं काय ना. राघव रंगराव तुमचा आभार मानावं तेवढं थोडंच आहे बघा. तुम्ही माझ्या जयासाठी एवढं केला म्हणून माझा जया सुटला तुरुंगातन. जया आज तुरुंगातन बाहेर आला आणि राघवनं भी नव्या दुधाच्या डेअरीचं उद्घाटन करायचं ठरवलंय. म्हणजे समद गडबडीतच ठरलं. त्याचीच तयारी करायची आणि त्याचं आमंत्रण द्यायला म्हणून आलो तुम्हाला. खऱ्या अर्थानं सोन्याचा दिवस, तोंड गोड करायचा दिवस आहे. थांब पहिला पेडा तुलाच भरवते. घे शेखरने स्वतःच्या मनाने नाही तर राघवने सांगितलंय म्हणून अण्णा तर त्याच्या बाजूने पोलिसांनी जबाब दिला. अंबिके इकडे बाळा ये ग. एक बोलायचं होतं असं सासूबाई की आता आमच्या नवीन डेअरीचं आणि दुकानाचं उद्घाटन होणार आहे. तर त्या डेअरीचं उद्घाटन आमच्या होणाऱ्या सुनेच्या हस्ते म्हणजे आपल्या आंबीच्या हस्ते व्हावं अशी रग्याची लई इच्छा आहे. अगं पुरी तुझ्या शुभा हस्ते करशील नवं उद्घाटन. हे बाकी झाक केलंस बघ राघव. आपल्या गावात एक नवीन डेअरी सुरू झाली हे लई बरं झालं.
आणि एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला आपलं घरचं माणूस नसून कसं चालेल. आंबी येईल बरं काय उद्घाटनाला. काय जया होय सगळं कसं जुळून आल्यासारखं झालंय नाही. आता समद नीट पार पडणार. बर चला तुम्ही सगळ्यांनी यायचंय. आम्ही जातो पुढं तयारी करायची आहे. काय आऊ जया या वेळेवर. होय होय विश्वनाथ दादा तुम्ही पण यायचं. हो हो ये रे विश्वनाथ तू पाहिजेस बर काय. चला येत सलाम. चला या बर काय सगळे. ना ना एक मिनिट आंबी. अरे असू दे असू दे बरं येऊ. चला चला येतो जय. आजी बघितलंस काय राघव दिलेला शब्द पाहायला लागलाय. त्याला मेहनत करून आंबला मिळवायचंय. स्वतःच्या पायावर उभा राहायला बघतोय ग तू. अजून काय पाहिजे. राघव बदलायला लागलाय. अरे जया तू बदलावा सुधरावा अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. वय तर बदलणारच की. सरड्याला रंग बदलायला किती वेळ लागतोय. काही जण सरड्यासारखेच असतात. कवा कधी कसं वागतील काय बी सांगता येत नाही. आज चांगलं वागतात उद्या वाईट बी वागतील. तवा जरा धीरा ना जास्त उड्या मारू नका. जरा एक आमंत्रण काय दिलं निघाले लगेच आनंद साजरा करायला. असत्यात काही सरड्यासारखी माणसं आणि काय फाटक्या तोंडाची बी माहित आहे ना. व कुठं बी कवा बी काय बी बोलत्या. वय का हे तुम्ही माझ्याबद्दल बोलायला लागलाय वाटत. तुलाच बोलली मी. कवा काय जरा चांगलं बोलता येते. जमणार आहे काय ते. हे आऊ चला येतो आम्ही. हा जरा शेतावर जायचंय लागवड टाकायची आहे पाणी पाजायचंय. येतो आऊ. हा या येतो रे. काय ग येतो. हा बघल तेव्हा हिच्या तोंडाचा पट्टा चालूच असतोय. आऊ मम्मी चल ना आप गेलेत ना पुढं. चल मी येणारच आहे घरला. तशी बी इथं राहायची काय हाऊस नाही मला. आजी मी जरा पंचायतीत जाऊन येतो. आलो का. मंग्या. ए मंग्या आल्या. मुंग्या काय पाहायला ग. मुंग्या आल्या. बर चल आज जरा काहीतरी गोडा धोडाच जेवण करूया. चल अंबे. तो राघव जे काय बी बोलला तुझा त्याच्या विश्वास आहे. बघ मला तर वाटतंय तू त्या रागावर विश्वास नको ठेवूस. तो कसा आहे आणि काय आहे ते तुला बी चांगलंच माहिती. म्हणून त्याच्या एवढ्याशा कामावर काय भारून जायची गरज नाही. आंबे आंबे जमलं तर एक काम करशील का. हेल्मेटला माफ करशील. अगं त्याने एवढा मार खाऊन बी तुझ्या अण्णा दादाच्या विरोधात जबाब नाही दिला ग. अगं मग तुझं लग्न मोडण्यासाठी जप्ती त्यानं चालली असेल कशावरून. मला तरी नाही वाटत हेल्मेट असं काय करेल. बघ जमलं तर तू हेल्मेटला भेट आणि काय ते खरं जाणून घे. हेल्मेटनं राघवच्या धमकीला घाबरून यो जबाब दिलाय का त्याच्या मनानं दिलाय हे जाणून घ्यावंच लागेल. नाही तर राघव आणि नाना कायम या गोष्टीचा पाढा वाचत बसतील.
भांडवल मांडतील. अंबिका, एवढे लोक इथे मला भेटायला आले, विचारपूस केली, रागाच्या भरात का होईना तुझा भाऊ इथे आला, मदतीचा हात दिला. मला आशा होती की तूही येशील, पण नाही. इतकं कठोर बनवलंस का तू स्वतःला? औषध झाली, बिल झाली, केस पेपर झाले, आणखीन आणखीन काय राहिलंय का हो भाऊजी? भाऊजी काय कसला विचार करताय? अंबिकाचाच विचार करताय ना? हो. किती वेळा सांगितलं मी नका करू इतका विचार. काय दुर्दैव आहे ना वहिनी, म्हणजे रागाच्या भरात का होईना पण तिचा भाऊ मला येऊन भेटून गेला. पण अंबिकाला एकदाही मला मला भेटावं असं वाटलं नाही, मला साधं बघावंसही वाटलं नाही. एक मिनिट भाऊजी, तुमचा तुमचा काहीतरी गैरसमज होतो. अंबिका काल आली होती, मला भेटली ती काल. अंबिका इथे आली होती? मग आत का नाही आली? इथपर्यंत आली आणि आत नाही आवाटलं तिला? का अशी वागत असेल? होय, मी तिला चल म्हणलं आत भेटायला, पण मी जर आत गेले आणि त्यानं मला बघितलं तर त्याच्या मनातलाही प्रश्नांचं वादळ उभं राहील. त्याला पुन्हा गैरसमजून बसेल आणि मला तेच नको आहे. पण भाऊजी, एवढं मात्र नक्की आ, तिच्या डोळ्यात आहे ना तुमच्या विषयीची काळजी आणि प्रेम स्पष्ट दिसत होतं.